माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे स्वीय सहाय्यक लालासाहेब फाळके यांच्या रूपाने माणुसकीचे दर्शन झाले, ते कसे बघूया या सविस्तर बातमीतून। समाजात अजूनही प्रामाणिकपणा आणि माणुसकी शिल्लक असल्याचे उदाहरण अलीकडेच पाहायला मिळाले। माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे स्वीय सहाय्यक लालासाहेब फाळके यांना श्रीगोंदा रस्त्यातील खंडोबा मंदिरासमोर बायपासलगत काही कागदपत्रं पडलेली दिसली। ती उचलून पाहिली असता ती अत्यंत महत्त्वाची असून त्यामध्ये चंद्रशेखर केशव पाटील यांच्या नावे जळगाव बँकेचे पासबुक आणि डिप्लोमा तसेच इंजिनिअरिंगचे मूळ प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे आढळली। जवळच एक पिशवी पडलेली दिसली। त्यांनी ती उचलून बबनराव पाचपुते यांच्या कार्यालयामध्ये आणली। आपले सहकारी अनिल वाळके यांना चंद्रशेखर पाटील यांचा शोध घेण्याच्या त्यांनी सूचना केल्या। लालासाहेब फाळके यांनी तत्परतेने चंद्रशेखर पाटील यांच्याशी संपर्क साधला। कागदपत्र चोरीला गेल्याने पाटील यांना अन्नही गोड लागत नव्हतं, मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांना त्यांचे सर्व कागदपत्र परत मिळाल्याने खऱ्या अर्थाने पाटील दाम्पत्याचा दिवस गोड झाला। दौंड रेल्वे स्थानकातील विश्रांती कक्षातून 10 जानेवारीला मध्यरात्री 1 ते 3 च्या सुमारास पाटील यांची बॅग चोरट्यांनी लंपास केली होती। अत्यंत महत्त्वाची कागदपत्र गहाळ झाल्यामुळे हवालदिल झालेल्या चंद्रशेखर पाटील यांना सर्व मूळ कागदपत्रे अनपेक्षितपणे मकर संक्रांतीच्या दिवशीच सुरक्षित परत मिळाल्याने मनस्वी आनंद झाला। आम्हाला असे आभार मानायचे की आमचे सगळे डॉक्युमेंट जी हरवलेली होती ती सापडली। ॲक्च्युली काय झालं होतं की आम्ही पुण्यावरून आमचा मुलगा असतो शिकायला त्याला सोडायला आलं। आम्ही पुण्यात गेलो होतो तर बारामती डेमोनी आम्ही येणार होतो पण ती दौंडला आम्हाला कळालं की ती बारामती जात नाही पुढे कारण पुढे काम चालू आहे। तर आम्ही रात्र भरपूर झाल्या असल्यामुळे आम्ही बस वगैरे दुसरी व्यवस्था नव्हती पण आम्ही मग वेटिंग रूममध्ये त्या झोपलो पण त्या वेटिंग रूममधून आमची बॅग हरवली गेली। बॅग हरवल्या गेलीमुळे आम्ही तिथल्या RPF पोलीस स्टेशनमध्ये हे केस नोंदवली, FIR केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही। पण 2-3 दिवसानंतर अचानक आम्हाला बबनराव पाचपुते यांचे सहाय्यक होते त्यांच्याकडून आम्हाला फोन आला की म्हणजे की तुमचे कागदपत्र सापडलेले आहे आणि तुम्ही ते घेऊन जाऊ शकता। मी त्यांचे खूपच आभारी मानतो। ते म्हणजे मला देवासारखेच मला एक भेटले कारण हे ओरिजिनल कागदपत्र जमा करायला म्हणजे खूप अडथळा आला असता पण ते आम्हाला देवासारखेच भेटले। त्यांचे मनापासून खूपच आभार मानतो। आणि आज आमची संक्रांत त्यांनी खूप गोड केली, आम्हाला कागदपत्र खूप आभार आम्ही त्यांचे म्हणतो की आम्हाला खूप देवासारखे थांबले की आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की आमचे ओरिजिनल कागदपत्र हरवले। त्यांनी खूप म्हणजे देवासारखे देव